एका धक्कादायक बातमीनं सुरुवात करतोय. बातमी येते अकोल्याहून. अकोल्यातील नवोदय विद्यालयातील 55 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. राजन गजभिये, शैलेश रामटेके या दोघांना नागपुरातून तर संदीप लाडखेडकर याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे सगळं प्रकरण गाजतंय आणि आज या प्रकरणातली अटक झालेली आहे. 55 मुलींचा या प्रकरणी लैंगिक छळ झालाय. अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असं कृत्य आहे. आमचे प्रतिनिधी जयेश जगड आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. जयेश, या प्रकरणात खरं तर पोलिसांनी या अगोदरच कारवाई करायला पाहिजे होती, मात्र थोडाशी विलंब झालेला आहे. आज अटक करण्यात आली आहे तिघांना, काय सांगाल? आणखीन कोण जण चौकशी सुरू आहे? ऋषी, राजन गजभिये आणि शैलेश रामटेके हे मुख्य आरोपी या प्रकरणातील होते. हे 3-4 दिवसापासून फरार होते आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते, मात्र काल उशिरा रात्री त्यांना नागपूरहून अटक केली आहे. पण पोलीस चौकशीत एक तिसरा आरोपी यातून निष्पन्न झालेला आहे, तो म्हणजे संदीप लाडखेडकर. त्यालाही काल उशिरा रात्री त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आणि हे सर्व प्रकरण मात्र उशीर तरी झालं असेल, पण कुठेतरी पोलिसांना यश आलेलं आहे असं म्हणता येईल. नक्कीच, पोलिसांनी आता या संदर्भातली कारवाई आहे ती पूर्णपणे अतिशय जलद गतीनं करावी अशी मागणी अजूनही होते आहे. धन्यवाद जयेश या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.